आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्जुनवाडच्या यात्रेच्या तोंडावर गावामध्ये पाण्याचा तुटवडा, कृष्णा नदी पात्र कोरडं, पाणीपुरवठा विस्कळीत. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आणि अर्जुनवाड गावच्या यात्रेच्या तोंडावर गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. शिवाय अनेक दिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकात कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. सध्या वारणा, चांदोली, कोयना धरणातून पाणी सोडले नसल्याने सध्या वारणा, कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच अर्जुनवाडमध्ये अनेक दिवसापासून पाणीपुरवठा न झाल्याचं नागरिकातून बोललं जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशा तीव्र भावना नागरिकात उमटत आहेत. यासाठी सार्वजनिक पाटबंधारे खात्याने पाण्याचं योग्य नियोजन करावं असं मत व्यक्त होत आहे. अर्जुनवाडमध्ये 2 ते 3 दिवसानंतर पाणीपुरवठा केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी आपण बघायला लागलोय पाणी पाटबंधारे विभागानं न सोडल्यामुळं या ठिकाणी पूर्ण आमची नदी या ठिकाणी कोरडी पडलेली आहे. त्यामुळं मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं ऐरणीवर आला आहे. कारण नदीच्या जॅकवेलपासूनही अतिशय लांबपर्यंत आतमध्ये पाणी गेल्यामुळं उपसा होत नाही आहे. त्यामुळं पाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा फार मोठी अडचण झाली आहे. तसंच याचबरोबर शेतीची सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण झाली आहे. लवकरात लवकर पाटबंधारे विभागानं पाणी सोडवून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवावा असं अशी आम्ही विनंती शासन दरबारी करतो. उन्हाळा अतिशय मोठ्या प्रमाणात उन्हाळा पडल्यामुळं पिकं करपून चाललेली आहेत. म्हणून लवकरात लवकर पाणी त्या ठिकाणी पाटबंधारे विभागानं सोडावं आणि आमची सर्व शेतकऱ्यांची चिंता त्या ठिकाणी दूर करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो. महानकारी न्यूज साठी अर्जुनवाडहून कृष्णात हेगण्णा.